जयसिंगपूरमध्ये घरफोडी अज्ञात चोरट्याने केले दोन लाख पन्नास हजार रुपयांचे द दा सोन्याचे दागिने लंपास जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील मगदुम मळ्यात बंद घराचा दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश करून दोन लाख पन्नास हजाराचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याची फिर्याद नबीरसुल अल्लीसाहेब वालीकर वर्ष चव्वेचाळीस व्यवसाय मजुरी राहणार मगदुममाळा जयसिंगपूर यांनी पोलिसात दिली आहे आणि याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नबीरसुल अल्लीसाहेब वालीकर राहणार मगदूम जयसिंगपूर यांचे बंद घराच्या पूर्वेस असणाऱ्या बोळातील प्लायवूडचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाने तरी फोडून आतील कडी काढून आतमध्ये प्रवेश करून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात गोलवेढण प्रत्येकी दहा ग्राम वजनाचे असे चारणक बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते रात्री दहाच्या दरम्यान चोरून नेले असल्याची फिर्याद नबीरसुल अल्लीसाहेब वालीकर वैवर्षे चव्वेचाळीस व्यवसाय मजुरी राहणार मगदुम जयसिंगपूर यांनी पोलिसात दिली फिर्यादी आहे दिले फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे तसे गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशाने सहाय्यक इन्स्पेक्टर जगताप हे करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी जयसिंगपूर